आपण भ्रष्टाचार निर्मूलन जनहित संघातर्फे आमरण उपोषण बसलेले आहात, तर आपल्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत? मी उत्तमराव इंगळे, मी भ्रष्टाचार निर्मूलन जनहित संघ भारत या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष असून आम्ही सुश्री विल्हाळा तालुका भुसावळ येथील वन विभागाच्या अंतर्गत येणारा जो काही राखेचा तलाव आहे त्या तलावाच्या राख माफियांनी 100 फूट उंचीच्या भिंती तोडून त्या तलावामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्या तलावामध्ये जे 30-35 वर्षाची जी काही वृक्ष होती ते वृक्षांना तोडून त्याला नेस्तनाभूत करून त्या 100 फूट तलावातील जी राख आहे तर ती राख मोठ्या प्रमाणावरती त्या भिंती तोडून ते बाहेर विक्री केली जात आहे। याबाबत आता सांगावसं वाटतं की जे वन विभागाने या लोकांना जे काही समजा सहकार्य केलेलं आहे भिंती तोडण्याबाबत, तर आम्हाला आम्ही याबाबत बऱ्याचदा त्या ठिकाणी त्यांना तक्रारी दिल्या, निवेदन दिले, पेपरला आमचा आम्ही स्वतः भुसावळचा ऑफर पेपरचा संपादक आहे, मी पेपरच्या माध्यमातून बातम्या देखील दिल्या, तरी त्यांना कुठलाही फरक पडला नाही। त्यांना आम्ही आमच्या समितीच्या माध्यमातून शेवटी उपोषणाचा इशारा दिला तरी त्यांना कुठला फरक पडला नाही। म्हणून आम्ही आज रोजी या ठिकाणी समजा 18/9/2024 या ठिकाणी उपोषण करीत आहोत। आज उपोषणाचा आमचा तिसरा दिवस आहे, परंतु DFO कार्यालयाच्या समोर आम्ही उपोषण घेऊन बसलेलो असताना, आमच्या मागण्या घेऊन बसलेलो असताना DFO साहेब आमच्यापासून नेहमी जाव येव करतात, परंतु साधं त्यांनी विचारपूस देखील केली नाही की बाबा रे तुमचं उपोषण कशासाठी आहे, तुम्ही का उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहे, तुमच्या मागण्या काय आहे। तसं आम्ही निवेदन देऊनसुद्धा त्यांनी अद्यापर्यंत आमची साधी विचारपूस देखील केलेली नाही। म्हणून आम्हाला मीडियाला आणि जनतेला हे सांगावसं सांगायचं आहे की जर अधिकारी वर्ग जेव्हा मुजोर होत असेल आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत असेल, वन्यजीव प्राण्यांचं त्या ठिकाणी घरटे तुटले जात असतील, शासकीय संपत्तीचं नुकसान होत असेल, अशा विषयाबाबत जर का कोणी आवाज उठवत असेल एखादी संघटना एखादी समिती आणि त्याकडे जर का वन विभाग दुर्लक्ष करत असेल तर ही सर्वात मोठी लोकशाहीला घातक अशी शोकांतिका आहे आणि अशा अधिकाऱ्यांची कसून चौकशी झाली पाहिजे। आणि आम्ही आमच्या निवेदनामध्ये बनलेलंच आहे किंवा या समितीच्या मार्फत आपण जे काही या आपल्या वन विभागामार्फत जी काही समिती या ठिकाणी गठीत करणार आहोत तर त्या समितीमध्ये आमच्या समितीचा एक सल्लागार त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे, सहभागी करून घ्यायचा आहे आणि चौकशीमध्ये जे काही समजा मुद्दे निघतील किंवा जे काही समजा हे होईल तक्रारीमध्ये जे काही तथ्य निघेल तिच्यावरती तुम्ही तात्काळ ह्या कर्मचाऱ्यांना निलंबित करावं आणि त्या शासकीय झालेल्या शासकीय संपत्तीचं नुकसान आहे ते त्यांच्याकडून भरून काढावं, एवढी मागणी आम्ही या ठिकाणी घेऊन बसलेलो आहे। परंतु अद्यापपर्यंत कुठल्याही वन कर्मचाऱ्याला किंवा वन अधिकाऱ्याला किंवा DFO याबाबतचं कोणतंही सुयोगसूतक दिसत नाही आहे। म्हणून मी आज मीडियाच्या माध्यमातून एक आवाहन करतो आहे की तात्काळ याची आपल्या मीडियातून बातमी लावून अधिकाऱ्यापर्यंत कशी पोचेल, वरिष्ठांपर्यंत कशी पोचेल आणि आम्हाला न्याय कसा मिळेल आणि होणाऱ्या शासकीय संपत्तीचं नुकसान कसं टळेल याच्याकडं मीडियाने भर देऊन लक्ष घालायचं, एवढंच आम्हाला या ठिकाणी या माध्यमातून बोलायचं।